हॅलो स्टुडंट्स, पेरेंट्स अँड टीचर्स, आज आपण तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकातील टाइम पोयम्स पाहणार आहोत. या पोयम्समध्ये वेगवेगळ्या अशा 3 छान छान पोयम्स आहेत, त्या आपण समजून घेणार आहोत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील लँग्वेज अँड लिटरसी डेव्हलपमेंट या डोमेन म्हणजेच विकास क्षेत्रांतर्गत या कविता येतात. म्हणजेच तुम्हाला कविता व्यवस्थित वाचता येणे, त्याचा अर्थ समजणे आणि ती तुम्हाला चालीमध्ये म्हणता येणे. आपण या कवितांमध्ये 3 टायटलच्या कविता आहेत, जसे की द डेज, द मंथ्स, द ओल्ड मून. तर चला तर या कविता पाहूयात, समजून घेऊयात आणि चालीमध्ये तयार करूयात. धन्यवाद.